नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. महापालिका प्रशासन शहर सुधारणा आराखड्यास करणार सुरुवात. शहरवासियांनी सहकार्य करण्याचे पालिका आयुक्तांनी केले आवाहन. शहर जिल्ह्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण झाले सुरू. सर्वेक्षणास सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन. श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त शहरात दिसून आले भक्तिमय वातावरण. ठिकठिकाणी संपन्न झाले धार्मिक कार्यक्रम आणि हनुमान चालीसा पठण. आणि सोलापुरात फिल्मी स्टाईल अँटी करप्शनची रेड. खासगी इसम पळाला तर 7,000 लाच घेणाऱ्या ग्रामसेवकासह शिपायाला अटक. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. महापालिका प्रशासनाच्या वतीने शहर सुधारणा आराखडा तयार करण्यात येणार असून यासाठी सोलापूर शहरवासियांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीने शहर सुधारणा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील नागरिकांचा सहभाग महत्वाचा ठरणार आहे. यासाठी सूचना मागवण्यात येत असून महापालिकेने गुगल लिंकवर एक फॉर्म तयार केला आहे. तो फॉर्म भरून आवश्यक त्या सूचना कराव्यात असे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. दरम्यान याबाबत त्यांनी अधिक माहिती देताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. जिल्ह्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गाचे 23 ते 31 जानेवारी दरम्यान गावनिहाय सर्वेक्षण होणार असून सर्व नागरिकांनी सर्वेक्षणास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यात 23 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे प्रत्येक गावात जाऊन घरनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षक यांना माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्ह्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणासाठी प्रशासनाच्या वतीने 6,473 प्रगणक तर 458 पर्यवेक्षक यांची नियुक्ती केलेली आहे. ते प्रत्येक गावात व प्रत्येक घरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. प्रशासनाने नियुक्त केलेले पर्यवेक्षक व प्रगणक सर्वेक्षणासाठी घरी आल्यानंतर नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. तालुकानिहाय प्रगणक पर्यवेक्षक यांच्या संख्येमध्ये उत्तर सोलापूर 231 16, बार्शी 921 56, दक्षिण सोलापूर 344 24, अक्कलकोट 582 39, पंढरपूर 1150 74, मोहोळ 525 37, माढा 698 51, करमाळा 534, मंगळवेढा 499 42, सांगोला 450 32, माळशिरस 573 53 असे असल्याचे सांगण्यात आले आहे. जुळे सोलापुरातील राघवेंद्र नगर मधील महालक्ष्मी मंदिरात अयोध्या येथे श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. जुळे सोलापूरमधील राघवेंद्रनगरमधील महालक्ष्मी मंदिरात अयोध्या येथील भगवान श्रीराम जन्मस्थळी श्रीराम लल्लांची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:22 च्या शुभ मुहूर्तावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचे औचित्य साधून जुळे सोलापुरातील राघवेंद्रनगर येथील महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना आमंत्रित केले होते. दरम्यान सकाळपासूनच महालक्ष्मी मंदिरात रामनामाचा जप होत होता. परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून दिवाळीप्रमाणे आजचा दिवस साजरा करण्यात आला. भाविकांना श्रीराम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण प्रोजेक्टरवर लावून सोय करण्यात आली होती. श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम झाल्यानंतर आरती करण्यात आली व महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, त्यामुळे नागरिकांनी दुसऱ्यांदा दिवाळी अनुभवली. सर्वत्र आनंदमय वातावरण दिसून आले. सायंकाळी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सामूहिक रामज्योती प्रज्वलित करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण मंदिर परिसर लख दिव्यांनी उजळून निघाला होता. यावेळी भाजपा अनुसूचित जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आजचा दिवस सुवर्णाक्षराने इतिहासात लिहिला जाणार आहे.
पाचशे वर्षांचा संघर्ष सुरू होता त्याला आज यश आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी महालक्ष्मी मंदिराचे अध्यक्ष संजय जाधव, भानुदास सूर्यवंशी, हनुमंत मोतीबने, गुणापुरे सर, बाबूराव कोळी, दत्तात्रय लाळसगी, सुरेश बिराजदार, डॉक्टर कोरे, श्रीमंत आमणे, धानय्या स्वामी, प्रशांत त्रिमुखे, गौरीशंकर शिवणगे, महेश पाटील, प्रशांत हिरमुखे, दीपाली कुलकर्णी, सुनंदा कल्याणकर, प्रमिला कोळी, पार्वती आमणे, शैला सूर्यवंशी आदींसह युवक, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापने निमित्त भवानीपेठ येथील जय भवानी मैदान येथे सामूहिक संगीतमय हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अयोध्येचा राजा प्रभू श्री रामचंद्र मंदिरात विराजमान होत असलेला सोहळा आपल्या सर्वांसाठी भाग्याचा क्षण आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आमदार विजय देशमुख यांच्या संकल्पनेतून भवानीपेठ येथील जय भवानी मैदान येथे सामूहिक संगीतमय हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात श्री राजस्थानी सत्संग परिवार, विठ्ठल दायमा, आमदार विजय देशमुख, डॉ किरण देशमुख, प्राध्यापक नारायण बनसोडे, संजय कोळी, राजकुमार पाटील, देविदास चेळेकर, प्रसाद कुलकर्णी, लक्ष्मीकांत दायमा, तुळशीदास भूतळा, ज्ञानेश्वर कारभारी, शंकर शिंदे, सोमनाथ रब्बले, प्रेम भोगडे, आशिष दुलंगे, दीपक गदगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 21 तारीख या तारखेला संध्याकाळी 5 वाजल्यापासून भगवान श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त शहरात हनुमान मंदिर न्यू पाच्छापेठ इथे मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात कार्यक्रम संपन्न झाले. शहरातील पूर्व भागातील हनुमान मंदिर दत्तनगर येथील विनोबा भावे नगर या ठिकाणी मंडळाच्या वतीने नितीन बिचल, नितीन सोमा, अनिल गंजी, अॅडव्होकेट सतीश गाजूर, जयंत गुर्रम, नरेंद्र बुदूर, संतोष सोमा आदींसह समाजातील नेत्यांच्या उपस्थितीत भगवान श्रीरामाचा रथोत्सव पद्मशाली चौक येथून दत्तनगर, दाजी गणपती, राघवेंद्र टॉवर, भद्रावती पेठ मार्गावरून मार्कंडेय हॉस्पिटल मार्गे हनुमान मंदिर येथे येऊन रामचंद्र विराजमान झाले. त्या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत श्रीरामांची आरती करण्यात आली. दुपारी 12:30 वाजता भगवान श्रीरामांच्या मूर्तीवर अक्षता वाहण्यात आली. एकंदर भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त आगमन हनुमान मंदिर नेवपाच्छ पेठ इथे मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात संपन्न झाले. जुळे सोलापूर मधील आश्रय सोसायटीमध्ये प्रभू श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र म्हणजे समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान असून अयोध्यानगरी इथे झालेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जुळे सोलापूर येथील आश्रय सोसायटीमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला. सोसायटीच्या आवारात आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. नेत्रदीपक अशा रांगोळ्या, भगवा ध्वज आणि पताका यांनी वातावरण प्रसन्न झाले होते. सायंकाळच्या सत्रात प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन व आरती संपन्न झाली.
दीप प्रज्वलित करून श्रीराम दीपावली साजरी करण्यात आली. सामूहिक रामरक्षा पठण भजन आदी उपक्रम घेण्यात आले. यावेळी बच्च कंपनीच्या उत्साहाला उधाण आल्याचे पाहावयास मिळाले. अनेक बालगोपाळांनी भगवान प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता अशा पारंपरिक वेशभूषा सादर केल्या. सोसायटीतील सर्वच सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत या सर्व बालगोपाळांवर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला, मिरवणूक काढली आणि त्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी जय श्रीरामच्या जय घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. लोधी समाज नवयुवक जागृती संघ सामुदायिक विवाह सोहळ्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. सोलापूर शहरातील लोधी समाज नवयुवक जागृती संघ आयोजित लोधी समाज सामुदायिक विवाह सोहळ्याच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन बेडरपूल येथे हैदराबाद तेलंगणा इथले प्रसिद्ध उद्योजक रामदीन बंधूंच्या हस्ते मोठ्या उत्साहात फीत कापून करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सुरेश रमदीन, दिनेश रमदीन, माजी नगरसेवक रवी कय्यावाले, भारत बडुरवाले, समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले, संघ अध्यक्ष नागनाथ शिवसिंगवाले, बालाजी ट्रस्ट अध्यक्ष शिवसिंगवाले, वंसी कय्यावाले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. तत्पूर्वी अंबाबाई मंदिरात देखील पूजा करण्यात आली. तदनंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल, फेटा, पुष्पहार, श्रीफळ देऊन यथोचित मानसन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमात नागनाथ शिवसिंगवाले यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना मांडली. त्यानंतर संपर्क कार्यालयासाठी निधीची पूर्तता करणारे माजी नगरसेवक रवी कय्यावाले आणि माजी नगरसेवक भारत बडुरवाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सामुदायिक विवाह सोहळ्याचे महत्व विशद करताना समाज बांधवांनी सामुदायिक विवाह करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात प्रमुख मान्यवर असणारे उद्योजक दिनेश रामदीन यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत सर्व प्रकारे सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. सरत्या शेवटी कार्यक्रमात सदरबजार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांचा देखील सत्कार करण्यात आला. त्यांनी आपले मत व्यक्त करत सामुदायिक विवाह सोहळ्याला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी लोधी समाज नवयुवक जागृती संघाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आणि लोधी समाज बांधव उपस्थित होते. आपको मैं साथ दूंगा, समाज सुधारना इसके लिए हर काम में साथ दूंगा. तो इसका फिर हमारे पास 11 शादी हुई, 11 से 22 हुई, 22 से 25 हुई, ऐसा बढ़ते बढ़ते आया. समाज का कोई हम भोले का मतलब क्या बोलते हैं, समाज में आप जो जो स्वागत करते समूह भाव में कोई इसमें बेचैती का कोई काम नहीं आता. ये समाज में जो शादी होती अपने भाई बहनों में जो शादियाँ करते हम उनको प्रेरणा करना कि भाई करो. समाज से क्या होता, समाज की उम्मीद होती. हर एक इंसान क्या सोचता है कि अरे नया भाई कैसा करूंगा, मैं सब का वो बात सोचो अलग बात है, पर समाज में मिलकर करे तो अच्छा दिखता, चाहे अमीर हो या गरीब हो, भाई बोले जैसा लोग बहुत अच्छा दिखा. ये लोग जो समाज के हम तो आप इनसे देख के सीखे सर, हैदराबाद में बाद में करे, पर क्या है जरा थोड़ा बहुत वहाँ बोल करके यहाँ करके कुछ सेव रहता, कुछ फर्क कुछ भी ना सर. पर समाज में क्या होता, अपने बच्चे ज्यादा स्कूल गए, बच्चे ज्यादा स्कूल गए, वो प्रॉब्लम ये था अपने समूह में जो करते ना सर, हर के लिए एक सुविधा भी थी. हाँ कोई हम समाज के सहकार्य से हम ये कार्यक्रम हमेशा सहयोग से सक्सेस करते पूरा करते आए गए हैं. लघु समाज जागृति संघ ने जो सामुदायिक विवाह की स्थापना की, तब से समाज में एक जागृति निर्माण हुई. घर घर जाकर लोगों को अपन सामुदायिक में शादी करने के बारे में समझाते हैं और उनको बताते हैं कि सामुदायिक में शादी करने से प्रगति होगी, अपना टाइम बचेगा और खर्चा भी बचेगा. ये जो कार्य है, ये कार्य करते टाइम पिछले 2009 में सिर्फ 9 शादियां हुई थी, उसके बाद में 11 शादियां हुई, फिर और बाद में कोशिश करें तो ऐसी शादियां बढ़ते बढ़ते गई, 18 शादियां आई, 19 शादियां, अब इस बार तो ऐसा लगता है कि 25 से भी ज्यादा शादियां इस बार में.
सोलापुरात फिल्मी स्टाईल अँटी करप्शनने कारवाई करत 7,000 लाच घेणाऱ्या ग्रामसेवकासह शिपायाला अटक केली तर खासगी इसम पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी 10,000 मागणी करून तडजोडीअंती 7,000 लाच घेणाऱ्या चिंचोली काठीच्या ग्रामसेवकासह ग्रामपंचायत शिपाई या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. यातील खासगी इसम मात्र अँटी करप्शनच्या तावडीतून पळून गेल्याची माहिती मिळाली. ग्रामसेवक संतोष नागनाथ वाघ वय 37 राहणार गवत्या मारुती चौक मोहोळ व शिपाई परशुराम रवींद्र पाटोळे वय 35 राहणार चिंचोली काठी तालुका मोहोळ असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर सुधीर लांडगे हा खासगी इसम पळून जाण्यात यशस्वी ठरला. तक्रारदार यांचे कर्ज प्रकरणासाठी ग्रामपंचायतीकडे गावठाण प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी ग्रामसेवकांनी 10,000 रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 7,000 रुपये देण्याचे ठरले. तक्रारदारांनी याबाबत अँटी करप्शनकडे तक्रार दाखल केली. तक्रारदारांनी लाचेची रक्कम सुधीर लांडगे या खासगी इसमाकडे दिली होती. लांडे यांनी ती रक्कम त्या दोघांच्या हातात दिली. तिघांना संशय आल्याने ते दुचाकीवर सोलापूरच्या दिशेने निघाले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत वडवळ फाट्याजवळ त्यांना पकडले. मात्र लांडे पळून जाण्यात यशस्वी झाला. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सोनवणे घुगे पवार चालक गायकवाड यांनी केली. करकम तालुका पंढरपूर येथे श्री चौंडेश्वरी पौष पौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवाचे आणि महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. करकम तालुका पंढरपूर येथे श्री चौडेश्वरी पौष पौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या नारदीय कीर्तन महोत्सवाचे व महिलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्या सर्व कार्यक्रमांना करकमकर भाविकांनी आणि महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 17 जानेवारीपासून 7 दिवस राष्ट्रीय कीर्तनकार संदीपबुवा मांडगे यांच्या 67 नारदीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. संकेतबुवा भोळे यांचीही उपस्थिती यावेळी लाभली. यावेळी विशेष कीर्तन जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले होते. भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर सैनिक शस्त्र घेऊन उभे असल्यामुळे आपण सुरक्षित आहोत. अनेक ठिकाणी प्रगत शास्त्र आहे म्हणून आपल्या देशाची प्रगती होत असताना दिसत आहे. 500 वर्षांनंतर रामरायाच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना झाली हा समस्त हिंदू समाजासाठी एक सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा अविस्मरणीय क्षण आपण सर्वांनी अनुभवला. सुंदर आख्यान सांगून करकमकरांना मंत्रमुग्ध केले. संगीत साथसंगत तबला ज्ञानेश्वर दुधाणे हार्मोनियम राम अनवते पखवाज शिवराज पंडित टाळ माऊली पिसे यांनी केली. विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिलांनी आनंद लुटला. कोष्टी समाज युवक वर्गाने बनाळी येथून आणलेल्या ज्योतीचे कोष्टी समाज बांधवांनी स्वागत करून पूजन केले. शाकंभरी पौर्णिमेनिमित्त विजय भागवत ट्रस्टी कोष्टी समाज बांधव महिला पुरुष युवक परिश्रम घेत आहेत. अयोध्या येथे झालेल्या श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उमरगा शहरामध्ये विविध ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेची महापूजा सामूहिक आरती व महाप्रसाद वाटप करून राम मंदिर स्थापनेचा उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील रामभक्तांनी प्रभू श्री रामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंद उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हनुमान मंदिर सराफ लाईन शहरातील बालाजीनगर येथील राम मंदिर सगन गणेश मंदिर हनुमान मंदिर शिवपुरी कॉलनी स्वामी समर्थ मंदिर साईधाम विराट हनुमान मंदिर काला मारुती मंदिर या सर्व मंदिरांमध्ये 12:29 सुमारास अयोध्या येथील महाआरती ज्यावेळी झाली त्याचवेळी या मंदिरात महाआरती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी शहरातील रामभक्त माता भगिनी लहान मुले तरुण वृद्ध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राम
श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय लोहा तालुक्यातील आष्टूरी येथे अयोध्येतील राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त भरद्वाज आश्रमात कुमारी साध्वी सुमित्रा भारती यांच्या हस्ते श्री राममूर्तीचे पूजन करण्यात आले. लोहा तालुक्यातील आष्टूरी येथे अयोध्येतील राममूर्तीची प्राणप्रतिष्ठापना दिनानिमित्त भारद्वाज आश्रमात कुमारी साध्वी सुमित्रा दीदी भारती यांच्या हस्ते राममूर्तीचे पूजन करून गावातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील भाविक भक्त बाळगोपाळ भजनी मंडळी गावातील महिलांनी डोक्यावर कलश घेऊन रस्त्याने श्रीरामचंद्र प्रभू रामचंद्र नामाचा गजर करत आनंदोत्सव साजरा केला. या मिरवणुकीची सांगता भरद्वाज आश्रमात महाप्रसादाने करण्यात आली. मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण 8 दिवसात करणार असल्याची माहिती तहसीलदार घनश्याम अडसुळी यांनी दिली. राज्य शासनाच्या मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याबाबतच्या आयोगास दिलेल्या सूचनेनुसार आयोगामार्फत शहरी व ग्रामीण भागातील मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील जातीचे सर्वेक्षण करून माहिती गोळा करण्यात येणार असल्याची माहिती 21 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत तहसीलदार अडसूळ यांनी दिली असून त्या अनुषंगाने 21 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी परंडा तालुक्यातील नियुक्त 280 प्रगणक व 14 पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण तहसील कार्यालय परंडा येथे 2 सत्रात संपन्न झाले. सदर सर्वेक्षण हे 23 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान पूर्ण होणार असून सर्व्हे हा महाराष्ट्र शासनाने दिलेल्या MSBCC या मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यात खुल्या प्रवर्गासाठी 180 प्रश्न असणार आहेत. तरी सदर सर्व्हे दरम्यान कुटुंब प्रमुखांनी आपल्या घरी थांबून घरी येणाऱ्या प्रगणकांना अचूक माहिती व विचारलेल्या सर्व मुद्द्यांची माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन घनश्याम अडसूळ तहसीलदार परांडा यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी पांडुरंग माडेकर नायब तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी जाधव, अशोक खुळे विस्तार अधिकारी, विशाल खळदकर मास्टर ट्रेनर, चंद्रकांत कसाब तलाठी आदी उपस्थित होते. मौजे इटकळ येथे प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. मोक्षनगरी अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा मुहूर्ताचे औचित्य साधून मौजे इटकळ येथे प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळा रामभक्तांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. सकाळी 6 वाजता जय श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने मोटर गाडीतून गावातून शोभायात्रा काढण्यात आली. वारकरी भजनी मंडळींसह महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. जय श्रीराम जय श्रीरामच्या जयघोषात भव्य शोभायात्रा संपूर्ण गावातून काढण्यात आली. सर्वच माय माऊलींनी प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीचे यथोचित पूजन करून आरती केली. प्रत्येक घरासमोर रांगोळी, प्रत्येकाच्या घरावर प्रभू रामचंद्रांची प्रतिमा असलेला भगवा ध्वज पाहून अवघा गाव राममय झाल्याचे दिसून आले. राम फेरी झाल्यानंतर मिरवणूक श्रीराम मंदिरावर आली. हरिभक्त परायण परळकर व त्यांच्या सहकार्यांनी विधियुक्त होम हवन पूजन करत प्रभू रामचंद्र प्राणप्रतिष्ठा विधी पूर्ण केला. यानंतर रामभक्तांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. सर्व रामभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी गावात दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र दिसून आले. यावेळी गावातील तरुण युवक माता भगिनी रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. रामभक्त नागनाथ स्वामी यांनी प्रभू रामचंद्रांची मूर्ती दिली तर रामभक्त अमोल दौलतराव पाटील, भगवान बंडगर व अजित बंडगर यांनी महाप्रसादाची सेवा दिली. उमरगा शहरात अंतुबुळे पतंगे सभागृहासमोर नियोजित महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या ठिकाणी 1008 दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला. अयोध्येतील प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर आता सर्वत्र पुन्हा दिवाळी साजरी केली जात आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी दीपोत्सव केला जात आहे. याचाच प्रत्यय सोमवारी सायंकाळी 8 सुमारास उमरगा शहरात अंतुबुळे पतंगे सभागृहासमोर नियोजित महात्मा बसवेश्वर पुतळ्याच्या ठिकाणी 1008 दिव्यांच्या प्रकाशाने परिसर उजळला होता. या कार्यक्रमाचे आयोजन शिवबसव प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते. संपूर्ण परिसर भगव्या पताक्यांनी सजवण्यात आला होता. तर यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करत
जल्लोष करण्यात आला. शहरातील शिव बसव प्रदेशांच्या वतीने दिव्यांनी जय श्रीराम असे नाव साकारण्यात आले. जय श्रीराम साकारलेल्या नावाचे दिवे समाजातील ज्येष्ठ व्यक्तींकडून प्रज्वलित करण्यात आले. यासह फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला. हा जल्लोष पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी लिंगायत समाजाचे अध्यक्ष डॉ मल्लिनाथ मलंग, शरणप्पा येलापुरे, प्रकाश वाकडे, शिवशंकर माळगे, राजशेखर आरबळे, प्रदीप गिरीबा, प्रवीण माशाळकर, निखिल वाघ, रमेश जाधव, शिवकांत पतंगे उपस्थित होते. त्याचबरोबर दिनेश बिराजदार, प्रवीण पाटील, दीपक येलापुरे, गिरीश अष्टगे, सुमित दंडगे, शरण स्वामी, अभय अष्टगे, प्रणव अंबुलगे, निनाद भाडोळे, पृथ्वी वणाले, गुरुलिंग स्वामी, सुशील सूर्यवंशी, स्वप्नील पुजारी, किरण जगताप यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. महापालिका प्रशासन शहर सुधारणा आराखड्यास करणार सुरुवात. शहरवासियांनी सहकार्य करण्याचे पालिका आयुक्तांनी केले आवाहन. शहर जिल्ह्यात मराठा आणि खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षण झाले सुरू. सर्वेक्षणास सहकार्य करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन. श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त शहरात दिसून आले भक्तिमय वातावरण. ठिकठिकाणी संपन्न झाले धार्मिक कार्यक्रम आणि हनुमान चालीसा पठण. आणि सोलापुरात फिल्मी स्टाईल अँटी करप्शनची रेड. खासगी इसम पळाला तर 7,000 लाच घेणाऱ्या ग्रामसेवकासह शिपायाला अटक. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध, वृत्तवेध. नमस्कार.